आत्मदहन करण्यापलीकडे दुसरी काय, आत्महत्या करण्यापलीकडे दुसरं काय राहिलेलंच नाही. कराड विजापूर गुहागर महामार्गात शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान. नमस्कार, मी शाहीन दारेकर, तुम्ही पाहतात वजधारी न्यूज. कराड विजापूर गुहागर या महामार्गांचे सध्या काम सुरू आहे. या कामामुळे बाधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना नोटीस किंवा परवानगी न घेता भूमिसंपादनाचा कायदा धाब्यावर बसवत महामार्गाचे काम रेटले आहे. हे काम सुरू करताना शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाईसुद्धा दिलेली नाही आहे. तामखडी येथे रस्त्यालगत एका शेतकऱ्याचा टोमॅटोचा प्लॉट आहे. दिनकर पाटील हे ऐनवाडीचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्याच धुळीने पूर्ण प्लॉट वाया गेला आहे. अख्खी झाडाच्या झाडं धुळीने माखल्यामुळे व्यापारी टोमॅटो उचलू शकत नाहीत. परिणामी सदर शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. मी ऐनवाडीचे शेतकरी जालिंदर काका सुपवार, गट नंबर 169 या क्षेत्रात, गेले 2 वर्ष नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि त्यांनी कुठल्या प्रकारच्या आम्हाला सूचना न देता अगदी आरेरवी पद्धतीनं इथून आमच्या शेतातून रस्ता काढला आहे आणि कुठल्याही नोटीस दिली नाही. तुमचं क्षेत्र किती जाणार आहे ह्याच्याबद्दल काहीही माहिती दिली नाही. मी वेळोवेळी तोंडी विचारून किंवा लेखीपत्र व्यवहार करून अशा पद्धतीने त्यांना हे करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमच्या ह्या मागणीकडे दुर्लक्ष करून आता समोरच आपल्या ते बळजबरीनं रस्ता उकरून माझ्या आंब्याची झाडं असणारी त्याचं नुकसान करून कुठल्याही प्रकारचं मला न विचारता अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि मी इथं टोमॅटोचा प्लॉट लावला आणि त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या की बाबा रस्त्याला धुळा उडतो आहे आणि त्यामुळं माझ्या टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आज मी बँक ऑफ इंडियाचं पोराच्या नावावर 1,60,000 रुपयाचं कर्ज काढून इथं टोमॅटोचा प्लॉट लावला आहे. अक्षरशः तुमच्या समोर दिसते की धुळल्यामुळं अगदी एकच तोडा करून त्यानंतर माझी तोडाईसुद्धा किंवा मार्केटमध्ये त्याला माझ्या टोमॅटोला कुणीही विचारणार अशा पद्धतीचा धुळा उडून माझं पूर्ण नुकसान झालं आहे. मी ऐनवाडी गावचा रहिवासी असून खानापूर विटा ह्या हायवेच्या बाजूला माझं घर आहे. मी आणि माझे वडील दोघेजण रस्त्याचा गाडा चालवून इथं उदरनिर्वाह करतो. रस्त्याचं काम चालू झाल्यापासून आमचं बांधलेलं घर पूर्णपणे तडे गेलेत. पाईपलाईन माझी फुटलेली आहे. माझं शेतीचं भरपूर नुकसान केलेलं आहे. माझी जवळजवळ 1.5 एकर गेल्या वर्षी बाबांनो रस्त्याचं काम चालू झाल्यापासून बागायत जमीन पूर्णपणे पाईपलाईन तुटल्यामुळे नुकसानीत गेली. घराला तडे जाऊन घर पडण्याच्या स्थितीत आहे, कधीही पडण्यासारखं. ह्या सर्व गोष्टी नेत्यांना सांगूनसुद्धा काही कुणी ऐकल्या नाहीत. आता ह्या सर्व गोष्टीसाठी बाबांनो हळहळ तर कोणाकडे मांडायची आणि बाबांनो हे घर कधी पडेल ह्याचंही सांगता येत नाही. रस्त्याचं काम चालू झाल्यापासून बाबांनो त्याला पूर्ण क्रॅक गेलं आहे. वरनं डोक्यात कधीही पडून बाबांनो जीवितहानी होण्याचीसुद्धा शक्यता आहे. आणि मला बाबांनो त्याचं बाबांनो नुकसान भरपाई किंवा काहीतरी शासनाकडून मिळावं अशी आपली अपेक्षा आहे. ह्या रस्त्याचं काम चालू झाल्यापासून पूर्णपणे गेल्या वर्षीसुद्धा बाबांनो आमच्या रस्त्याचा गाणा बंद ठेवण्यात आला. शेतीचं नुकसान झालं, घर पडायला झालं आहे आणि बाबांनो आता आपली म्हणजे बाबांनो आत्मदहन करण्यापलीकडे दुसरी काय, आत्महत्या करण्यापलीकडे दुसरं काय राहिलेलंच नाही. असे बाबांनो आमची अपेक्षा आहे की बाबांनो शासनानं ह्याचा त्वरित काहीतरी निर्णय घ्यावा. हे माझं मंगल कार्यालय इथं आहे. ते रोडवाल्याने रात्रीच्या 1:30-2 वाजता सुरुवात करून रात्री मी झोपत असतानाच ही कंपाऊंड तोडून टाकलं, इथं उखरून टाकलं, माझं बरंचसं नुकसान करून टाकलं. आता विचारायला पाहिजे होतं की कुठल्या एखाद्या गोष्टीची नोटीस द्यायला पाहिजे होती, नोटीस दिलेली नाही, काय नाही. आणि रात्री झोपत असताना येणे येऊन बाटे मग सकाळी येऊन बघतो तर येणे रात्री कंपाऊंड तोडून इथं उखरून सगळं सत्यानाश करून टाकलेलं आहे. तर हे जे शासनानं त्वरित नोंद घ्यावावी आणि आमचं काय असेल ते मोबदला किंवा नुकसान भरपाई द्यावावी एवढीच आमची शासनाला विनंती आहे. राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहागर क्रमांक 166 या महामार्गाचे काम गेले 2 वर्षापासून चालू आहे. काम चालू करत असताना लगत असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा कसलाही विचार न करता अक्षरशः दांडगावशाहीनं त्यांच्या शेतात काम केलं गेलेलं आहे. 1956-1834 या अत्यंत कठोर भूसंपादनाच्या कायद्यांची पायमल्ली करत राष्ट्रीय महामार्ग विभागानं हा कामाचा डाव रचला आणि अक्षरशः खाजगी शेतजमिनीत शेतकऱ्यांच्या
घुसून जबरदस्तीनं काम केलं गेलेलं आहे. गेले 2 वर्ष वारंवार शेतकऱ्यांनी तक्रारी करून, मोर्चे करून, उपोषणं करून या महामार्गातील अधिकारी प्रशासनानं आणि शासनानं याच्यात दुर्लक्ष केलेलं आहे. एकाही शेतकऱ्याला आज अखेर मोबदला, कसल्याही पंचनामा, कुठल्याही झाडाचे मोजमाप, मूल्यांकन आजवर केले गेलेलं नाही. ह्या महामार्गामध्ये धुळीने होणाऱ्या नुकसानीचा कोणताही पंचनामा केलेला नाही. अक्षरशः 2013 भूसंपादनाचा कायदा असा म्हणतो की 90% भूसंपादन झाल्याशिवट राष्ट्रीय महामार्गाला कामाची सुरुवात करायची नाही. परंतु 1% नुकसान भूसंपादनाची प्रक्रिया न करता राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू केलं गेलं आणि आज ते 50%हून अधिक काम पूर्ण करत आणलं. परंतु आज अखेर शासनानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात अक्षरशः दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वारं सोडलेलं आहे. त्याचबरोबर धुळीमुळं होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे वारंवार आणि परिस्थितीनुसार घेणं बंधनकारक होतं. परंतु आज अखेर कुठलंही तसा पंचनामा झालेला नाही. या रस्त्या महामार्गामध्ये आंब्याची झाडं तोडली गेलेली आहेत, सीताफळाची झाडं तोडली गेली आहेत, कुठे कुठे डाळिंबाच्या झाडावरसुद्धा त्यांनी 2-2 सऱ्या झाडं काढलेली आहेत. परंतु कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने त्याचा पंचनामा आणि ती झाडं तोडलेली रेकॉर्डवर आणलेली नाहीत. त्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं विजापूर गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं, आम्ही वारंवार चौकशी केल्यानंतर अशी कळलं आणि आमच्याकडं ते रेकॉर्डसुद्धा आहे की विटातून नागज या सेक्शनमध्ये तब्बल 26 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे आणि 26 हेक्टरचे 65 एकर आपल्या 26 हेक्टरचे 65 एकर शेतजमीन बाधित होणार आहे. आणि त्या 65 एकर बाधित शेती जमिनीचा मोजमाप केलं असतं शासकीय रेटनुसार जवळजवळ 180 कोटी रुपयाचं नुकसान आपल्या या भागाचं झालेलं आहे. तर मी शासनाला विनंती करतो की ह्या शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी आज अखेर या महाराष्ट्राला जगवलं, अखंड भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु त्या शेतकऱ्यावर हा मोठा घाला होत आहे. तरी तुम्ही लक्ष द्यावं. आता आपण इथं पाहत आहे की आपल्या पाठीमागं पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीचा पायासुद्धा या महामार्गातील कॉन्ट्रॅक्टरनं, ठेकेदारानं त्याचा विचार न करता काढलेला आहे आणि ती टाकीसुद्धा अंतराळी आहे. आणि साईडला असणारं त्या मंगल कार्यालयाचं कंपाऊंडसुद्धा तोडून टाकलेलं आहे. जर असे जर घुसखोरी होत असेल, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातसुद्धा मुघलशाही आज जिवंत असेल, तर ह्या मुघलशाहीला ठोकरून काढण्याची जबाबदारीसुद्धा शासनाने घेतली पाहिजे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पात्र वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.